नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये मी मनीषा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. जागतिक आरोग्य दिनाच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा. आपलं आरोग्य चांगलं असेल तर सगळं आयुष्य सुंदर आहे मंडळी. त्यामुळेच आरोग्याची काळजी घेऊया. तुम्ही घ्या, मीही घेत असते. म्हणूनच म्हटलं छान मोकळ्या हवेमध्ये फिरायला येऊन माझ्या सर्व सबस्क्रायबरना, जे माझे व्हिडिओ पाहत असतात त्यांना, न पाहणाऱ्यांना, सगळ्यांना, पूर्ण विश्वाला आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देऊया. आपलं आरोग्य सुंदर असेल तर सगळं सुंदर आहे मंडळी. बाकीच्या सगळ्या गोष्टी आरोग्यापुढे काहीही नाही आहेत. आरोग्यच सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे हे प्रत्येकाला समजून चुकलं असेल. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं आपल्याकडे पैसे असतील तर आपण सुखी होऊ, पण नाही मंडळी, आरोग्य हे तितकंच गरजेचं आहे. अशा असंख्य फॅमिल्या मी बघत आहे माझ्यासमोर की त्यांच्याकडे अमाप पैसा आहे पण आजारपण. शारीरिक आरोग्य, इव्हन मानसिक आरोग्यही खूप गरजेचं असतं. आणि आपण शारीरिक फिट असू तर आपोआपच मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. त्यामुळे आरोग्याकडे अगदी काळजीपूर्वक प्रत्येकाने बघायलाच हवं. नामस्मरण तर आपण करतच असतो मंडळी, पण तरीही मेडिटेशन, प्राणायाम वगैरे गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. थोड्या बहुत योगासनं करायला हवीत, मोकळ्या हवेमध्ये फिरायला हवं, नाही का? चॅनलवर नवीन असाल तर आपला द अल्टिमेट सोल्युशन कृष्णा हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवंतांशी निगडीत गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये असतात. निसर्ग एवढा सुंदर निसर्ग भगवंतांनी बनवलाय. ह्या सिमेंट काँक्रीटपासून बाजूला येऊन ह्या निसर्गाचा आनंद घ्यावा, प्रत्येकाने घ्यावा मंडळी. कारण निसर्गामधूनच आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो. गार्डनिंग तर प्रत्येकाने जपायलाच हवं, पण आपल्या गार्डनमध्ये, आपल्या बाल्कनीमध्ये, आपल्या खिडकीतल्या ग्रिल्समध्येही आपण जी झाडं लावू ती केवळ शोभेची असू नयेत मंडळी. तुळस, कडुनिंब ह्यासारखी जी आपल्या आरोग्याला काहीतरी देऊ शकतील अशी झाडं जरूर लावावीत. त्यामुळे त्याचा आरोग्यासाठी अतिशय फायदा होईल, नाही का?